श्रोते हो, मानवाच्या जीवनात अशा अनेक घटना घडतात की ज्याचे काही ना काही संकेत नक्कीच असतात. अशा काही घटना काही चांगले चिन्ह दाखवतात, अशा काही घटना देखील काही वाईट काळाचे संकेत देखील दाखवतात. तुम्ही घराच्या आत जर वारंवार पाहिली असेल, पाल जवळजवळ सर्व घरात दिसतच असते. बऱ्याच वेळा असे घडले की जेव्हा आपण पाल पाहतो तेव्हा त्यांना आपल्याला मारावे लागते. परंतु असे बरेच लोक असतील की ज्यांना याची जाणीव नाही की पाली घरात दिसणे हे भविष्य सूचित करते. जेव्हा आपण आपल्या घरात पाल पाहतो तेव्हा घाबरून आपण त्यापासून पळ काढतो आणि कधीकधी आपल्या पाल शरीरावर देखील पडते. जर आपण ज्योतिषशास्त्रानुसार पाहिल्यास पाली अनेक शुभ आणि अशुभ चिन्हे दाखवतात. या व्हिडिओच्या माध्यमातून श्रोते हो, मी तुम्हाला पाली भविष्यात कोणत्या गोष्टी सूचित करत असतात त्याबद्दल माहिती देणार आहे. दिवाळीच्या रात्री पाली दिसणे शुभ असते. दिवाळीच्या रात्री पाल जर आपल्या घरात आपल्याला दिसली तर याचा अर्थ असा आहे की आपले संपूर्ण वर्ष खूप चांगले जाणार आहे. संपूर्ण वर्ष आपल्याला पैशाशी संबंधित अडचणी मिळणार नाहीत, भेटणार नाहीत आणि दिवाळीच्या दिवशी आयुष्यातील सर्व त्रास आपल्या दूर होतील. पाल दिसणे हे शुभचिन्ह दर्शवते की हे दर्शवते की त्या व्यक्तीस पैशाची कमतरता भविष्यात जाणवणार नाही. दीपावलीच्या दिवशी सहसा पाल दिसत नाही. जर आपल्याला पाल दिसली तर त्या दिशेने हळदी कुंकू वाहून तिचे दर्शन घ्यावे. जेवताना पाल पडणे खूप शुभ असते. जर एखादी व्यक्ती जेवत असेल आणि त्यावेळी पाल आपल्यासमोर कुठे पडली असेल तर ती भविष्यातील शुभ घटनांना सूचित करते. याचा अर्थ असा आहे की आपल्या येणाऱ्या काळात आनंदी आनंद आणि समृद्धी मिळणार आहे. शरीराच्या विविध भागांवर पाल पडणे हे शुभ आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर पाल पडली तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला भविष्यात खूप पैसे मिळू शकतात. घराच्या मंदिरात जर पाल दिसली तर शास्त्रानुसार देवी हे पाल हे देवीचे प्रतीक आहे. तिला स्वच्छता आवडते. ती इकडले तिकडले कीटक खाऊन घर साफ करते. अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून जा की तुमच्यासोबत काही शुभ कार्य नक्कीच होणार आहे. पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन लवकरच होणार आहे आणि तुमचे घर आनंदाने भरून जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या डाव्या कानावर पाल पडली तर त्याचे वय वाढते. जर एखाद्या व्यक्तीच्या कानावर पाल पडली तर त्याचा अर्थ असा आहे की त्याला मौल्यवान दागिने येणाऱ्या काळात भेटू शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या गळ्यावर पाल पडली तर ती व्यक्ती येणाऱ्या काळात प्रसिद्धी मिळवते. ज्योतिषशास्त्रानुसार गळ्यावर पडणारी पाल शुभ मानली जाते. जीवनातील बऱ्याच घटना आपल्याला आयुष्यातील चांगल्या आणि वाईट काळांकडे दर्शवतात. परंतु माहिती नसल्यामुळे आपण ही चिन्हे ओळखू शकत नाही. अशा बऱ्याच घटना घडतात की आपण बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की चुकीची घटना आहे, परंतु ती घटना आपल्यासाठी फायद्याची असते हेच आपल्या लक्षात येत नाही. श्रोते हो, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पालींविषयीची काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या कुठे कुठे शुभ मानण्यात आलेल्या आहेत. श्रोते हो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्याला दिवाळीमध्ये पाल दिसली, दिवाळीच्या दिवशी पाल दिसली आपल्याला, तर मलाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तसेच जर नाही दिसली तरीही निराश होऊ नका. दिवाळीचे 5 दिवस आपण आनंदी रहा. धन्यवाद.